शहरात कोरोना रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे. दररोज 1000 वर कोरोनाची रुग्णसंख्या नव्याने भर पडत आहे. यामुळे शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये देखील बेड अपूर्ण पडत आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून शहरात 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन देखील लावण्यात आला. मात्र तरी देखील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. यामुळे आरोग्य विभाग किती सज्ज आहे, शहरात आणखीन काय उपाययोजना आखल्या जात आहे, किती बेड सुविधा वाढवल्या आहेत, किती कोविड सेंटर सुरू केले आहेत, या संदर्भात मनपा आरोग्याधिकारी नीता पाडळकर यांनी सविस्तर माहिती दिली आहे. तसेच नागरिकांना काळजी घ्यावी, मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. बघूया त्या काय म्हणाल्या. शहरात सध्या कोविडची रुग्णसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. आता 1000 पण काल केसेस आपल्या पॉझिटिव्ह एका दिवसात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आपली जी तयारी आहे ती आपण केलेली कमी पडते. तर अजून कोविड केअर सेंटर्स आपण सुरू करतो आहोत. साधारण आता 2000 वर बेड आपण तयार केलेले आहेत. 1000 अजून 1500 आपण करणार आहोत आणि सगळ्यात जास्तीत जास्त आपण 5000 बेडची तयारी करतो आहोत. तर यामध्ये आपण सगळे मंगल केंद्र कार्यालयसुद्धा बघतो आहोत की जे आपल्याला सोयीचे होतील आणि त्या पद्धतीने तिथे पण बेड्स तयार करावं लागतील. तसेच आपण टेस्टिंग पण खूप जास्त प्रमाणात वाढवतो आहे. सगळे सुपर स्प्रेडर्स म्हणा, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि एंट्री पॉईंट इथे पण आपण टेस्टिंग सुरू करतो आहोत. आणि ते ऑलरेडी कंटेनमेंट झोन इथे पण आपल्या टीम जाऊन त्यासाठी आपण 12 स्मार्ट सिटीच्या बसेस डिप्लॉय करतो आणि ॲम्ब्युलन्स म्हणून पण ते राहतील. या पद्धतीने आपण मॅसिव्ह टेस्टिंग करतो आहोत. प्लस त्यांना आले पॉझिटिव्ह तर त्यासाठी त्यांना कोविड केअर सेंटरची पण सुविधा केली आहे. खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना पण बेड वाढवण्याबाबत सांगितलं आहे. तसेच काही प्रमाणात आपण होम आयसोलेशन पण अलाऊ करतो आहे जे 60 वर्षाच्या खालचे आहेत. घर मोठं आहे, स्वतंत्र खोली, स्वतंत्र टॉयलेट फॅसिलिटीज आहे सेपरेट. तर अशा लोकांना जर का लक्षणं नसतील असिम्प्टोमॅटिक तर त्यांनाही आपण होम आयसोलेशनचं अलाऊ करतो आहे की ते घरी राहून निगराणीत राहतील. आशा आणि शिक्षकांमार्फत आपण एरियामधनं सर्वे पण करून घेणार आहोत त्याच्यामध्ये. आणि या पद्धतीने आपले केसेस आपण साथ नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. याचाच एक दुसरा टप्पा म्हणून लसीकरण सुरू आहे. तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की हे लसीकरण आपण लवकरात लवकर करा. आपण स्वतः सुरक्षित राहाल आणि आपल्या शहरातली जी लाट आलेली आहे ती कमी होण्याला नक्कीच त्याची मदत होईल. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये आपण जे म्हणलेलं आहे, एक रुग्ण आल्यावर आजही आपण 18 ते 20 लोक शोधतो आहोत त्याच्यामध्ये आणि त्यांचं आपण टेस्टिंग करून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि ही जी आशा आणि शिक्षकांची टीम करणार आहे ती पण आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मदत करणार आहे आणि यांच्यामार्फत आपण ती पण ॲक्टिव्हिटी करू. आता क्वारंटाईन सेंटर्स आपले सगळे CCCs आहेत. यापूर्वी जे क्वारंटाईन होते त्यांना पण आपण CCCmध्ये कन्वर्ट केलेलं आहे. युनिव्हर्सिटीतले आपण टीम घेतलेले आहेत फॅसिलिटीज. त्यातली रमाई सुरू झालेली, तिथे 25 ॲडमिशन झालेले आहेत. अजून 2 पण आपले 3 दिवसात सुरू होईल. PES कॉलेज पण आपण पुन्हा घेतलेलं आहे. साधारण 2000 आज बेड आपल्याकडे तयार आहेत, 2 ते 2500 आणि अजून आपण बेड तयार करण्याच्या तयार.